भारतीय जनता पार्टी यूथ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रभाग क्रमांक 16 युवा अध्यक्ष मयूर आंकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंडर आर्म क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन नवीन पनवेल सेक्टर 5 येथील गुरुद्वारा जवळील मैदान येथे करण्यात आले होते. यंदाचे या क्रिकेट स्पर्धेचे 6वे वर्ष होते. या क्रिकेट स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते किशोर चौतमोल, प्रभाग क्रमांक 16 युवा अध्यक्ष मयूर आंगरे, शिवाजी भगत, विवेक होन, युवा कोषाध्यक्ष अविनाश सिस्ता, संजीव पिल्ले, बाबू कदम, हेमंत ठाकूर, मनीष चव्हाण, रघु गुंडगा, मयूर पराड, अक्षय सिंग, अश्विन सातपुते, अक्षय सातपुते, शुभम भगत, कल्पेश सोबळे, आकाश कोळेकर, योगेश पवार यांच्यासह इतर मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते. पूर्ण पनवेल मध्ये सर्व क्रीडा प्रेमींना या इथं चांगल्या प्रकारे सांगा क्रिकेटचं ज्ञान भेटावं याच्यासाठी दिलीप एनसरकर यांच्या माध्यमातून आपण एक सांगा आंतरराष्ट्रीय अशी आपण या इथे क्रिकेट अकॅडमी आपण इथे जन्माला घालत आहोत. या अकॅडमीचं वैशिष्ट्यच हे असणार आहे की या इथे कोणत्याही प्रकारचा एक रुपया सुद्धा या खेळाडूंकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हे घेतले जाणार नाहीयेत. दिलीप एनसरकर क्रिकेट अकॅडमी ची संतच जर सांगा यश मोजायचं झालं तर अंडर 19 गेल्या अनेक वर्षांपासूनचा कॅप्टन हा त्यांच्या अकॅडमीचाच असतो. बहुतेक खेळाडू हे त्यांच्या अकॅडमीचे असतात. आज त्यांची अकॅडमी ही पिंपरी चिंचवडला असते, माहूलला असते, मुंबईमध्ये आणखीन टोटल 3 ठिकाणी चालू आहे. ही 4थी आहे. ऋतुराज गायकवाड हा त्यांच्या अकॅडमीचा खेळाडू आहे. तर अशा प्रकारे फार चांगल्या रीतीने इथं क्रिकेटसाठी सुद्धा आपण लक्ष देत आहोत. त्याचप्रमाणे आपण कळंबोलीमध्ये कुस्तीसाठी आपण त्या इथं विशेष असा एक संध आपण संकुल आपण त्या इथं बनवत आहोत. त्याचप्रमाणे कळंबोलीमध्ये 2 क्रिकेटचे मैदान ही आपण चांगल्या प्रकारे डेव्हलप करून देत आहोत. अशाच प्रकारे खारघरमध्ये सुद्धा आपण खेळांचे मैदान ही आपण उपलब्ध करून देत आहोत, तयार करून देत आहोत. पनवेलमध्ये म्युन्सिपॅलिटीचं ग्राउंड असेल ते चांगल्या प्रकारे तयार झाल्याचं आपण पाहत असाल. त्याचप्रमाणे कोर्टाच्या मागील मैदान तिथे सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारे तो मैदान करून देण्याचं आपण ठरवलेलं आहे. अशा प्रकारे विविध सुविधा या आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचा आपण लाभ उचलावा, आपण आपल्या सोबत इतरांना सुद्धा घेऊन चालावं आणि खेळताना आणि त्याचबरोबर खेळ पाहताना आपल्याला सर्वात महत्वाचं हे आहे, आपल्याला जर वाटतंय आपल्या इथं खेळाडू तयार व्हावेत, आपल्या इथं गुणीजन तयार व्हावेत, त्यासाठी सर्वात महत्वाचं एक महत्वाचं आहे की प्रोत्साहन द्या, इतरांसाठी टाळी वाजवा, आपल्या भावासाठी टाळी वाजवा, आपल्या मित्रासाठी टाळी वाजवा, आपल्या शेजाऱ्यासाठी टाळी वाजवा, जेणेकरून त्याचा उत्साह वाढेल. या टाळी वाजवण्यामध्ये दुसऱ्याला चांगला खेळतोच रे हे बोलण्यामध्ये कधी कंजूसी दाखवू नका. तर नक्कीच सांगा आपल्या सोबत हा सर्व संत आपला तरुण वर्ग आहे, हा सुद्धा पुढे जाऊ शकेल एवढं आपण लक्षात ठेवावं. भेटणाऱ्या संध्या या नेहमी त्याचा आपण उपयोग आपण स्वतः करून घ्या, इतरांना पण करून द्या, एवढंच मी इथं सांगेन.